सोलापुरात गाजलेल्या सीसीएच गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील 17 आरोपींना जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी आरोपी अनंत येरणकोल्लू, जयंत येरणकोल्लू दोघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 75 लाख रुपयांची फसवणूक सीसीएसच्या माध्यमातून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात 12 ऑक्टोबर 2022 रोजी गुन्हा दाखल झाला होता. तर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी येरणकोल्लू बंधू फरार होते. मात्र सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अनंत येरणकोल्लू, जयंत येरणकोल्लू या दोघांना ताब्यात घेतलंय. दरम्यान सोलापुरातील ज्या नागरिकांनी पैसे गुंतवले त्यांनी मात्र अद्यापही तक्रार दिली नाही. त्यांना पुढे येण्याचं आवाहन देखील सध्या पोलीस करीत आहेत. जून 2022 ते 10-10-2022 या कालावधीमध्ये चौपाड भागामधील सी सी एच क्लाउड मायनर या इन्व्हेस्ट करा लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी हे रेखा आर्ट्स जयंत येरणकोल्लू आणि अनंत येरणकोल्लू यांच्या मालकीचं जे आहे रेखा आर्ट्स दुकान आहे, तर त्या दुकानात आणि शेजारच्या गाड्यामध्ये त्यांनी एक ऑफिस सुरू केलं आणि लोकांना हे सी सी एच क्लाउड मायनर ॲप याद्वारे तुम्ही गुंतवणूक करा, पैसे गुंतवा त्या ॲपमध्ये आणि तुम्हाला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल, परतावा जास्त मिळेल, असे आम्हीच दाखवून आणि लोकांची दिशाभूल करून लोकांना त्या ॲपमध्ये पैसे भरण्यासाठी त्यांनी उद्युक्त केलं. त्याप्रमाणे लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी त्यामध्ये पैसे भरले त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि त्यामध्ये साधारणतः 75 लाखापर्यंत पैसे भरल्याचे लोकांचे गेल्याचे आत्तापर्यंत पोलिसांकडं त्याची नोंद झालेली आहे, लोक आलेले आहेत. तर ह्या गुन्हा दाखल झाल्यानंतर आदरणीय एमचे सी पी सर मानेसाहेब, डी सी पी आत्ताचे जे आहेत आदरणीय काळे मॅडम आणि ए सी पी सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू होता. त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेणे चालू होते आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने बाकीचा इतरही तपास चालू होता. तर हे जे आरोपी आहेत, हे आरोपी ज्या दिवशी ॲप बंद झाले त्या दिवसापासून ते परागंदा होते, तर त्यानंतर त्यांचा शोध चालू होता. तर आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली की आरोपी हे सोलापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने आम्ही त्यांना त्या माहितीच्या आधारे त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना अटक केलेली आहे. जयंत येरणकोल्लू आणि अनंत येरणकोल्लू या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टापुढं हजर केलं असता कोर्टाने त्यांना 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. तर यामध्ये मी असं सोलापूरवासियांना एक आवाहन करेल की ज्यांनी कोणी या सी सी एच ॲपमध्ये पैसे गुंतवलेले असतील आणि ते अद्यापपर्यंत पोलिसांकडे आलेले नाहीत, तर त्यांनी निर्भयपणे पोलिसांकडे यावं आणि त्यांचे जे गेलेले आहेत पैसे त्याबद्दल आमच्याकडून सांगावं, त्याप्रमाणे त्यांची त्याप्रमाणे तक्रार घेतली जाईल. तसेच लोकांना मी असं एक आवाहन करेन पोलीस खात्याच्या वतीने की जर असं कोणी कमी कालामध्ये तुम्हाला जास्त परतावा देण्याचा आम्हीच दाखवून जर तुमच्याकडनं पैसे घेत असेल, रोखीने घेत असेल किंवा कुठल्या ॲपच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या माध्यमातून, तर अशा याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि अशा कुठल्याही कमी कालामध्ये जास्त फायदा मिळेल अशा कुठल्याही गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करू नये. असं जर काही असेल तर कोण करत असेल तर याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे, अशी माहिती त्यांनी पोलिसांना द्यावी एवढंच सोलापूरवासियांना आवाहन करतो.